नमस्कार मित्रांनो राहुल या चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत वडलोपार्जित संपत्तीबाबत मित्रांनो तुमचा जर कधी समज असेल की वडलोपार्जित संपत्तीवरती फक्त तुमचा अधिकार आहे तर थोडासा हा गैरसमज तुम्ही बाजूला ठेवा काय आहे माहिती या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर जर की तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसेच आपल्या इतर बांधवांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच तुम्ही जर कधी माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून असेच माहिती आधारित व्हिडिओचे चा, नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला तुम्हा मित्रांनो पाहूयात वल्लोपाजित संपत्तीवरती कुणाकुणाचा अधिकार असतो याबाबत सविस्तर माहिती मित्रांनो सर्वप्रथम समजून घेऊया वडलोपार्जित संपत्ती म्हणजे काय संपत्ती दोन प्रकारची असते एक म्हणजे तुम्ही कमावलेली आणि दुसरी वडलोपार्जित कोणत्याही पुरुषाला आपल्या वडिलांकडून आजोबाकडून किंवा पंजोबाकडून जी संपत्ती प्राप्त होते त्याला वडलोपार्जित संपत्ती म्हणतात जन्मानंतर त्या मुलाचा वडलोपार्जित संपत्तीवर हक्क स्थापित होतो वल्लोपार्जित संपत्तीवर मुलीचाही मुला एवढाच हक्क असतो का या प्रश्नाचं उत्तर पाहूया जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या वडलोपार्जित मालमत्तेवर केवळ तुमचाच अधिकार आहे तर थोडं थांबा खरी परिस्थिती थोडी वेगळी आहे वडलोपार्जित संपत्तीच्या अधिकारासंदर्भात अनेक नियम आणि अने कायदे अस्तित्वात आहेत प्रकरण इतकं साधं सरळ नाही दिल्ली हायकोर्टात नुकतीच एक खटल्याची सुनावणी झाली त्यावेळी कोर्टाने सांगितलं की वडिलाच्या मालमत्तेवर पूर्णपणे मुलाचाच हक्क नसतो काय आहे प्रकरण दिल्लीच्या एका गृहस्थाच्या मृत्यूनंतर त्याच्या मालमत्तेची वाटणी झाली कायदेशीर रित्या त्या संपत्तीचा अर्धा हिस्सा हा पत्नीला आणि अर्धा हिस्सा मुलांमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी वाटण्यात येणं अपेक्षित होतं पण जेव्हा मुलीनं संपत्तीतला आपला हिस्सा मागितला तेव्हा मुलानं म्हणजेच तिच्या भावानं तो, तो देण्यास नकार दिला त्यानंतर मुलीनं कोर्टाचं दार ठोठावलं आईनंही मुलीला पाठिंबा दिला मुलानं म्हटलं की मलाच पूर्ण संपत्ती मिळायला हवी त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने हिंदू वारसा हक्क कायद्याअंतर्गत निर्णय दिला कोर्टानं निर्णय दिला की अजून आई जिवंत आहे आणि तुम्हाला बहीण देखील आहे त्याबरोबर न्यायालयानं ना मुलाला एक लाख रुपयाचा दंड ठोठावला या खटल्यामुळं आईला मानसिक त्रास सहन करावा लागला त्याची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय दिला वडिलांच्या संपत्तीवर मुलीचा किती हक्क असतो या प्रश्नाचं उत्तर पाहूयात तसं पाहायला गेलं तर समाजात वडिलांच्या संपत्तीचा वारसदार हा मुलगाच मानला जातो दोन हजार पाच मध्ये या कायद्यात सुधारणा झाली त्यानुसार मुलाचा आणि मुलीच्या संपत्तीवर समान हक्क आहे असं निश्चित झालं हिंदू कुटुंबामध्ये मुलगा हाच घराचा करता मानला जात असल्यामुळे दोन हजार पाच आधी कायदा तसा होता जर वडलोपार्जित संपत्तीची वाटणी वीस डिसेंबर दोन हजार चार पूर्वी झाली असेल तर त्यावर मुलीचा हक्क का नाही कारण या प्रकरणात संपत्तीच्या वाटपात जुने नियम लागू होतील ही वाटणी रद्द करता येणार नाही हा कायदा हिंदू बौद्ध जैन आणि शीख समाजाला लागू होतो वडलोपार्जित संपत्तीमध्ये कुणाकुणाला वाटा असतो या प्रश्नाचं उत्तर पाहूयात वडलोपार्जित संपत्तीवर पत्नी आणि मुलांचा बरोबरीचा वाटा असतो जर कुणाच्या कुटुंबात तीन मुलं असतील तर पहिली वाटणी तीन मुलांमध्ये होईल आणि तिसऱ्या पिढीच्या मुलाला त्या व्यक्तीची नातवंडे ती संपत्ती आपल्या वडिलांच्या हिश्श्यातून मिळेल तिन्ही मुलांना आपल्या वारसा हक्काप्रमाणे एक तृतीयांश संपत्ती मिळेल आणि त्यांच्या मुलांमध्ये आणि पत्नीमध्ये संपत्तीची समान विभागणी होईल मुस्लिम समाजाबाबत मात्र थोडासा वेगळा नियम आहे मुस्लिम समाजात ही संपत्तीची वाटणीची पद्धत वेगळी आहे जोपर्यंत त्या पिढीची अंतिम व्यक्ती जिवंत असते तोपर्यंत त्या संपत्तीची वाटणी होत नाही वल्लोपार्जित संपत्ती विकण्याचे काय नियम आहेत ते पाहूयात वडलोपार्जित संपत्ती विकण्याचे नियम कडक आहेत कारण त्या संपत्तीमध्ये अनेक हिस्सेदार असतात त्यामुळे विकताना अनेक अडचणी येतात वाटणी झाली नसेल तर कुटुंबातली कोणतीही व्यक्ती ती स्वतःच्या मर्जीने विकू शकत नाही वडलोपार्जित संपत्ती विकायची असेल तर कुटुंबातल्या सर्व सदस्यांची सहमती असणे आवश्यक आहे दुसरी पत्नी असेल तर काय मित्रांनो खूप महत्वाचा प्रश्न आहे हिंदू विवाह कायद्यानुसार दोन लग्न करण्याची परवानगी पुरुषांना नसते जर पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर किंवा घटस्फोटानंतर दुसरं लग्न झालं असेल तर ते लग्न कायदेशीर मानलं जातं अशा स्थितीत दुसऱ्या पत्नीच्या मुलांचा त्या व्यक्तीच्या संपत्तीवर हक्क असतो पण त्या व्यक्तीला वारसा हक्कानं मिळालेल्या संपत्तीवर त्यांचा हक्क नसतो म्हणजेच वारसा हक्कानं आलेल्या संपत्तीवरती दुसऱ्या पत्नीच्या मुलांचा हक्क हा नसतो वडलोपार्जित संपत्ती नसेल तर त्यावर कुणाचा हक्क या प्रश्नाचं उत्तर पाहूया जर तुमची संपत्ती वडलोपार्जित नसेल म्हणजे ती तुम्हीच कमावलेली असेल तर त्या संपत्तीची वाटणी कशी करायची याचा सर्वस्वी अधिकार तुमचाच आहे तुमच्या जिवंतपणी किंवा तुमच्या पश्चात ती संपत्ती तुम्ही कुणाच्याही नावे करू शकता जर मृत्यूपत्र नसेल तर या प्रश्नाचं उत्तर पाहूयात वारसा हक्काने मिळालेली संपत्ती वगळता जी तुम्ही कमावलेली आहे त्या संपत्तीवर पत्नी आणि मुलांचा हक्क असतो जर त्या व्यक्तीने आई वडील जिवंत असतील आणि ते देखील त्यांच्यावर उपजीविकेसाठी निर्भर असतील तर त्यांना देखील त्यातून हिस्सा मिळतो जर माता पितांना हिस्सा नको असेल तर त्यांची जबाबदारी उचलून कोणताही वारसदार ती संपत्ती घेऊ शकतो दिवाणी कायद्याच्या कलम एकशे पंचवीस मध्ये देखभालीचा उल्लेख आहे यानुसार त्या व्यक्तीवर अवलंबून असलेली पत्नी आई वडील आणि मुलं त्या व्यक्तीच्या संपत्तीवर आपल्या उपजीविकेसाठी कायदेशीररित्या दावा करू शकतात तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण वडलोपार्जित संपत्ती संदर्भामध्ये माहिती घेतलेली आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या इतर बांधवांसोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसेच तुम्ही जर कधी माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून असेच माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र